नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे स्तंभालेखाबद्दल जाणून घेतले. या व्हिडिओ मध्ये आपण याच्याशी संबंधित काही सामान्य चुका पाहूया. गोलू आणि चंदाने भोलाच्या वाढदिवसासाठी बाजारातून फुगे विकत आणले. गोलू, माझ्या पाकिटात लाल, हिरवे, निळे आणि पिवळ्या रंगाचे फुगे आहेत आणि तुझ्या पाकिटात काळे, पांढरे, गुलाबी आणि जांभळ्या रंगाचे फुगे आहेत. तू तुझ्या पाकिटातल्या फुग्यांच्या संख्येचा तक्ता बनवून घे आणि मी माझ्या पाकिटातल्या फुग्यांच्या संख्येचा तक्ता बनवून घेते. अशा प्रकारे आपल्या फुग्यांच्या संख्यांच्या बाबतीत माहिती मिळेल आणि आपण भोलाच्या वाढदिवसासाठी या फुग्यांनी एक सुंदर आकृतीबंध बनवू शकू. गोलू आणि चंदा दोघांनी आपापल्या पाकिटातले फुगे मोजून अशा प्रकारे तक्ते बनवले. चंदा, इथे किती संख्या आहेत त्या बघून माझं डोकं गरगरतंय. आपण हे अजून कुठल्या सोप्या पद्धतीने नाही करू शकत का? हो, आपण स्तंभालेख बनवून ही माहिती खूप सोप्या पद्धतीने दर्शवू शकतो. ते चांगले होईल. चला, आपण दोघेही आपापल्या तक्त्यांचे स्तंभालेख बनवून घेऊ. चंदाने पटकन अशा प्रकारे स्वतःचा स्तंभालेख बनवून घेतला. परंतु गोलू अर्धवट स्तंभालेख बनवून कुठल्या तरी विचारात गढून गेला. काय झाले गोलू, तू काय विचार करत आहेस? मी अर्धा स्तंभालेख तर बनवला, पण या पांढऱ्या फुग्यांची संख्या तर 70 आहे आणि माझ्या कागदावर तर मी या उभ्या रेषेवर 23 पर्यंत संख्या लिहू शकतो. आता मी या पांढऱ्या फुग्यांच्या संख्येला या स्तंभालेखात कसे दर्शवू? बस एवढंच ना? खरं तर गोलू, तू स्तंभालेख बनवताना चुकीचे प्रमाण निवडले आहे. जेव्हा आपल्याला स्तंभालेख बनवायचा असेल तेव्हा आपल्याला त्या माहितीमध्ये असलेली सर्वात मोठी संख्या शोधली पाहिजे. जसे तुझ्या तक्त्यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 70. आता तू इथे 1 पासून 23 पर्यंत समान अंतरावर संख्या लिहिल्या आहेत, त्यामुळे तू 70 ला या पट्टीवर नाही दर्शवू शकणार. परंतु आपण पट्टीवर समान अंतरावर 5 पटीत म्हणजे मल्टिपल्स मध्ये संख्या लिहून इथे स्तंभालेख बनवले तर तू 70 ला या पट्टीवर सहजपणे दर्शवू शकशील. पण चंदा, इथे काळ्या फुग्यांची संख्या तर 23 आहे आणि 23 तर 5 पटीत नाहीत, तर आता आपण 23 ला या स्तंभालेखावर कसे मांडू? याचाही एक सोपा उपाय आहे. आपल्याला या संख्यांच्या मध्ये 5 छोटे समान भाग बनवावे लागतील. आता तू या पट्टीवर 23 दर्शवून दाखव. गोलूने पटकन काळ्या फुग्यांच्या संख्येला 20 पेक्षा 3 लहान भाग वर पर्यंतच्या उंची असलेला एक आयत बनवून 23 फुग्यांच्या संख्येला दर्शवले. चंदा, मला माझी चूक समजली. आता मी स्तंभालेख बनवण्याआधी त्याच्या प्रमाणाच्या बाबतीत ठरवून मगच स्तंभालेख बनवायला सुरुवात करेन. चंदा आणि गोलूने आपापले स्तंभालेख बनवले आणि त्याच्या माहितीच्या आधारे भोलाच्या वाढदिवसासाठी त्याचे घर सुंदर फुग्यांच्या आकृतीबंधांनी सजवले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्तंभालेखाशी संबंधित काही सामान्य चुका बघितल्या.